ठाण्यात विकास कामांच्या भूमिपूजनावेळी पंतप्रधान मोदींनी महाविकास आघाडीवर जोरदार हल्लाबोल केलाय. मवियावाले हे महाविकास विरोधी लोक असल्याची टीका मोदींनी केली आहे. तसंच काँग्रेस सर्वात भ्रष्ट आणि गद्दार पक्ष असल्याचंही त्यांनी म्हटलंय. दरम्यान काँग्रेस लुटारू आणि जगदंबांचं पॅकेज असल्याचा दगाबाजांचं पॅकेज असल्याचा प्रहार देखील मोदींनी केलाय. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ठाण्यामध्ये पार पडलेल्या सभेमध्ये महाविकास आघाडीवर जोरदार टोला लगावलेला आहे. मवियातले हे महाविकासाला विरोध करणारे लोक आहेत अशी देखील टीका नरेंद्र मोदी यांच्याकडून करण्यात आली आहे. तर काँग्रेसमध्ये सर्वात भ्रष्ट नेते असल्याचा टोलाही नरेंद्र मोदींनी लगावला. तर काँग्रेस लुटारू आणि दगाबाजांचं पक्ष आहे अशी देखील टीका नरेंद्र मोदींकडून करण्यात आलेली आहे. ठाण्यामधील विकास कामांचं भूमिपूजन आणि लोकार्पण आज नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडलं आणि यावेळी त्यांनी महाविकास आघाडीवर जोरदार निशाणा साधला. तर काँग्रेस लुटारू आणि दगाबाजांचं पक्ष आहे असा हल्लाबोल जो आहे तो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून करण्यात आलेला आहे. काँग्रेस सर्वात भ्रष्ट पक्ष असल्याचं देखील ते म्हणालेले आहेत. आज ठाण्यामध्ये नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ठाण्यातली काही विकास कामांचं लोकार्पण आणि भूमिपूजन पार पडलं. त्यावेळी त्यांनी महाविकास आघाडीवर जोरदार निशाणा साधलेला आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रामध्ये दिल्लीतील नेत्यांचे दौरे वाढायला सुरुवात झाली. काम पूरा करने वाली महायुति सरकार दूसरी ओर विकास को रोकने वाले महाआघाड़ी के लोग. महाआघाड़ी ने अपने ट्रैक रिकॉर्ड से साबित किया है कि वो महाविकास विरोधी लोग है. कांग्रेस भारत की सबसे बेईमान और भ्रष्ट पार्टी है. चाहे कोई भी दौर हो, कोई भी राज्य हो, कांग्रेस का चरित्र नहीं बदलता. कांग्रेस भारत की सबसे बेईमान और भ्रष्ट पार्टी है. चाहे कोई भी दौर हो, कोई भी राज्य हो, कांग्रेस का चरित्र नहीं बदलता.